दुर्धर आजारानं ग्रासलेले असताना पत्नीशी नेहमी होणाऱ्या वादानं त्रस्त झालेल्या बापानं आपल्या दोन निष्पाप लेकरांचा गळा आवळून निर्दयीपणे खून केलाय. त्या मुलांचे मृतदेह घेऊन मुंबईकडे जात असताना राजगड पोलिसांनी शिताफीनं खेड शिवापूर टोल नाक्यावर संशयिताला अटक करून शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केलाय. चंद्रकांत अशोक मोहिते ठाकूर असं नराधम बापाचं नाव आहे. गेल्या 2 वर्षांपासून दुर्धर आजार आणि पत्नीशी नेहमीच वादावादी यामुळे नराधमानं हे कृत्य केल्याची माहिती मिळतीय. घाटकोपर मुंबई या ठिकाणी राहणारे चंद्रकांत अशोक मोहिते यांना गेल्या 2 वर्षापासून दुर्धर आजार होता. त्या आजारामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये अधूनमधून भांडणं व्हायची आणि त्यांच्या मनामध्ये त्यामुळे अशी भावना निर्माण झाली होती की माझं जर काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलांना माझी बायको सांभाळणार नाही. या भावनेतून त्यांनी काल संध्याकाळी त्याच्या भावाची स्विफ्ट डिझायर गाडी घेऊन त्यामध्ये दोन्ही मुलांना एक मुलगी 11 वर्ष वयाची गौरवी मुलगी आणि प्रतीक 7 वर्ष वयाचा मुलगा अशा दोघांना घेऊन तो पुण्याच्या दिशेने आला. पुण्याच्या दिशेने येऊन तो इकडं साताऱ्याच्या दिशेने येऊ लागला. त्या दरम्यान त्याच्या भावाला त्यांनी फोन करून सांगितलं की मी आत्महत्या करणार आहे, मुलांना मुलं माझ्यासोबत आहेत, मी आत्महत्या करणार आहे असं सांगितलं. आणि त्या तो निरोप मिळाल्यानंतर त्याच्या भावांनी घाटकोपर पोलीस स्टेशनला कळवलं. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी पुणे कंट्रोल रूमला कळवलं. पुणे कंट्रोल रूमनी पोलिसांना राजगड पोलिसांना माहिती दिली. त्याप्रमाणे API दराडे राजगड पोलीस स्टेशनची आणि त्यांचा स्टाफ यांनी त्याप्रमाणे त्याची फिल्डिंग लावली. त्या दरम्यान मुत्ती त्या गाडीला स्विफ्ट गाडीला GPS ट्रेकिंग सिस्टीम असल्यामुळे त्या आरोपीच्या भावानी त्या ट्रेकिंग सिस्टीमचा मार्ग मागोवा काढला असता ती गाडी इकडं शिरवळला आल्याचं समजलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने शिरवळ येथून ती गाडी परत पुण्याच्या दिशेने निघाल्याचं समजलं. तर त्या दरम्यान त्यांनी API दराडे आणि त्यांच्या स्टाफनी खेड शिवापूर टोलनाका या ठिकाणी ती गाडी पकडली आणि त्या गाडीची तपासणी केली असता डिकीमध्ये त्यांची मुलगी गौरवी तिचं वय 11 वर्षे आणि मुलगा प्रतीक 7 वर्षे तर यांची प्रेत मिळाली. त्यावेळी त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या मुलांना दोन्ही मुलांना श्लोक हॉस्पिटल या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याचा दोघांचाही मृत्यू झाल्याचं घोषित केलं. त्याप्रमाणे त्यांनी जो गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे तो शिरोळ पोलिसांच्या हद्दीत घडलेला असल्यामुळं त्यांनी सदरचं प्रकरण हे आमच्या पोलीस स्टेशनला येऊन स्वतः तक्रार दिलेली आहे, त्यावरून दाखल केलेला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 211/IPC 302 प्रमाणे दाखल केलेला आहे. आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही प्रेतांचं पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवण्यात आलेली आहे.